हरि ओम श्रीनाम अंबन्या। मी वासंती अजय पाटील, श्रीगाव केंद्र उपासना कोयनाड इथून बोलत आहे। मी बापूंकडे 2014 पासून यायला लागली। जेव्हा मी बापूंकडे गेली बांद्र्याला, तेव्हा मला बापू भेटले तेव्हा मला त्यांना बघून एवढं समाधान वाटलं, म्हणजे माझं सगळं टेन्शनच निघून गेलं, खूप टेन्शन निघून गेला। मग दोनदा तीनदा असे मला अनुभव आले। मला जे तिसरा अनुभव आला ना, ते म्हणजे अक्षरशः एवढी मरणाच्या दारातून आले असं झालेलं आहे। माझी मोठी मुलगी, तिचं लग्न झालं या कोविडमध्ये, करोनामध्ये तिला बरं नव्हतं। मला जावंय, रात्री 10 वाजता न्यायला आले, ते बोलायला लागले की तुमची मुलगी खूपच रडते, डोकं चावते, तिचं हातपाय खूप दुखत आहेत, असे बोलायला लागले। त्यामुळे मला म्हणजे अंगात माझी शक्तीच नाही, माझेच हातपाय गळून पडले। मग मी रात्री तशीच त्यांच्याबरोबर घरी गेली तर मुलगी माझी निस्ती खाटेवर रडत, माझं डोकं चावतं आहे, माझे हातपाय दुखत आहेत। तिला बघून मला पण रडायला आलं, मला काहीच चुकत नाही, जावय पण माझे तिचे डोकं दाबतात, हातपाय दाबतात। ते झाल्यावर मी दोघांना तसंच करत राहिलं, कशीबशी रात्र गाजवली। त्यांना बोलली तुम्ही डॉक्टरकडे न्या, पण हे कोविडचं चालू आहे, तुम्ही आधी त्यांना टेस्ट करायला न्या। तिची सासूला पण थंडी, खोकला हे होतं, पण ताप कोणाला नाही, चौघांनाही ताप नव्हता। सकाळ कशी उजळवली, सकाळ उजळवली आणि मी जावयांना बोलली आधी तुम्ही काही करून सिव्हिलला त्यांना न्या। हे चौघांनाही सिव्हिलला नेलं त्याने। मी घरातलं काम बीम सगळं आटपलं, भाकरी केली, का तर डॉक्टरकडून येतील, काही नाश्तापाणी होईल, नाश्तापाणी सगळा ओके केला, घरात सगळं काम केलं आणि मी आपली त्यांची वाट बघत बसली। मग त्यांना तिघा चौघांना नेला, त्यांची टेस्ट चालू होती, परत जावय आले। जावय बोलते मम्मी तुम्ही पण चला, कारण की आमच्यामध्ये तुम्ही होतात, रात्रभर त्या मुलीचे हातपाय दाबतायत, हे करतायत, तुम्ही पण टेस्ट करून घ्या। मुली चालेल मी पण येते। मी त्यांच्याबरोबर मला जावयाने नेलं, त्यांची टेस्ट चालू होती, नंतर मला नेले। त्या टेस्ट करताना जे डॉक्टर होते तिथे जवळजवळ 10-11 पेशंट होते, त्यांच्या लाईनीला मला पण उभं केलं। माझ्या मुलीची टेस्ट झाली, सासऱ्याची, तिच्या सासू, सगळ्यांची टेस्ट झाली। ते सगळे जितके पेशंट तिकडे होते सगळे पॉझिटिव्ह होते आणि त्यामध्ये मीच एकटी निगेटिव्ह निघाली। मी एवढं मनाला बापूला हाक मारत होती, मला अक्षरशः रडायला आलं। तिथे सगळी लोकं बघत बसली, ही बाई त्यांच्या 4 जणांच्या घरात होती, हीच कशी निगेटिव्ह निघाली। त्यात मला बापूंचा खरा अनुभव आला, म्हणजे खरंच कोणतरी आहे उभा। मला जावयाने सांगितलं मम्मी तुम्ही इथं आत्ताच्या आत्ता इथून निघून जा। मी तशीच माझ्या घरी परत रिक्षाने बसून घरी आले आणि ही लोक सगळी गेली आणि बरोबर त्यांना 15 दिवसांनी डॉक्टरने सांगितलं 15 दिवसांनी तुम्ही घरातून कुठेच बाहेर जायचं नाही, असं सांगितलं। असंपासून मला बापूंचा अनुभव आणला आहे। श्रीराम अंबन।